महत्त्वाची बातमी यानंतर. न्यूज 18 लोकमतनं पाठपुरावा केलेल्या परीला आता तिच्या आईवडिलांनी स्वीकारलेला आहे. परीला त्यामुळे हक्काचे आईवडील मिळालेत. परी आता आईच्या कुशीत सुरक्षित आहे. सर्व कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून परीला तिच्या आईवडिलांच्या ताब्यात देण्यात आले आणि यासंदर्भात आपण थेट बोलतोय सिद्धार्थ गोदाम आमचे प्रतिनिधी आता आपल्या सोबत आहेत. सिद्धार्थ, आपण बराच पाठपुरावा केला होता आणि अखेर परीला आता हक्काची ऊब मिळणार आहे. कशा रीतीनं तिच्या आईवडिलांचं काउन्सिलिंग करण्यात आलं होतं? निश्चितच रेणुका, आपल्याला माहिती आहे की परीच्या जन्माच्या दिवसापासून ही बातमी आपण फॉलो करत होतो. तिच्या आई वडिलांबद्दल, तिच्या परीबद्दल आपण बातम्या दिलेल्या आणि शेवटी बालकल्याण समिती आणि भारतीय समाजसेवा केंद्र यांच्या काउन्सिलिंगमुळं जे आहे आज आपण बघतोय, गेल्या महिन्याभरापासून ही जी चिमुकली परी आहे ती परी आई वडिलापासून दूर होती, मात्र आज ती जी आहे आपल्या आईच्या काय म्हणतो आपण सुरक्षित कुशीमध्ये आहे आणि ती अत्यंत सकाळपासून एकदाही रडली नाही ना तुमच्या कुशीत आली कशी. तिने ओळखलं आता आपल्या आईची खुशी आहे. मला एक सांगा की काय वाटतं आता तुम्हाला तुमचं बाळ तुमच्याकडे? आम्हाला खूप आनंद वाटतो. तुम्ही सकाळपासून हसू लागले, मी बघितलं इथं आलं तसं. पण आता काय काय करणार बाळासोबत? दूध पाजणार सगळ्यात पहिलं. आणि काय झालं होतं, तुम्हाला काय वाटत होतं असं? काय मनात शंका होती, मग काय समजवलं मॅडम? आम्हाला त्यांनी समजून सांगितलं. तुमचीच बाळ आहे मग तुम्ही घेतलं. आता बाळाला नीट सांभाळणार? आता बाळाला दूर नाही करणार कधीच? नाही. परीचे वडील आहेत इथं. दादा, काय समजूत काढली तुमचे, काय काय म्हणणं? त्याने सांगितलं बाबा तुमचा DNA जे रिपोर्ट असते ती मुलगी तुमचीच आहे. बाकी जर काही आमच्या मनात समज अडचणी होत्या काही, त्याने सांगितलं बाबा अडचणी काही जर अडचण आली किंवा तुम्हाला आम्ही उभे आहे तुमच्या पाठीशी. हे गोंधळ फक्त आम्हाला ते कागदपत्र तसे दिल्यामुळं हे झालं आणि पुढच्या समाजाचं थोडं हे झालं, त्याच्यामुळं आम्ही हे होत. काय झालं होतं, लोक काय बोलत होते तुम्हाला म्हणून तुम्ही मुलीला घेत नव्हते? आतापर्यंत मुलगी होती म्हणून तुम्ही घेत नव्हते? मुलगी म्हणून असं काहीच नाही. माझ्या भावाला दोन मुली आहेत, आता मला ह्या दोन मुली आहेत. माझ्या भावाची मुलगी थोडी मंद आहे, तिची ट्रीटमेंट नांदेडला चालू आहे. तिला 1-1.5 लाख रुपये लावली मी ना. आता 5,000 महिना आहे ती समज मेडिकलचा. म्हणजे मुलगी आहे म्हणून नाही असं नव्हतं, काहीच नाही मत शंका होती. फक्त हे असं काय केलं बाबा, आमची मुलगी झाली ना, आम्हाला मुलगी द्यायची असती ना. तुम्ही घेतली? आम्ही आनंदाने घेतली असती ना. असं नाही की बाबा मुलगी झाली नको आम्हाला, असं काहीच नाही तिच्या. अच्छा, असं काही नाही. एक स्पष्ट आहे की मुलगी होती म्हणून नाही तर फक्त संभ्रमामुळं त्यांनी हे केली होती. भारतीय समाजसेवाच्या मॅडम या ठिकाणी. मॅडम, मला एक सांगा, काय तुम्ही हे जे आहे मोठं आव्हान स्वीकारलं, आज मुलगी आईच्या ताब्यात आहे? पालक जेव्हा बाळाला घेऊन संस्थेमध्ये आले होते त्यावेळेला ते बोलण्याच्या मनस्थितीमध्ये नव्हते आणि त्यावेळेला त्यांना वेळ देणं हे सगळ्यात पहिले महत्त्वाचं होतं की जो वेळ त्यांना आम्ही दिला त्यांची संभ्रमावस्था दूर करण्यासाठी योग्य ते समुपदेशन आम्ही यशस्वीरित्या करू शकलो. त्यांना DNA म्हणजे काय हे त्यांना जेव्हा समजावून सांगितलं आणि त्याच्यातले पुढचे बारकावे त्यांना जेव्हा लक्षात आले तेव्हा त्यांनी अगदी मोकळ्या मनाने मुलीचा स्वीकार केला. एकंदरीतच आपण बघू शकतो की आता बघा, परी अगदी आईच्या कुशीमध्ये शांत आहे. आईच्या कुशीची ऊब तिला भेटलेली आहे आणि एकंदरीतच बाळाचा जो जन्मसिद्ध पहिला अधिकार असतो ती आईचं दूध, आईची कुशी आणि आपलं कुटुंब. आणि परीला तिचं कुटुंब, तिच्या आईची कुशी मिळून देण्यामध्ये महिला बाल कल्याण समिती आणि भारतीय समाजसेवा केंद्राच्या कार्यकर्त्यांनी मेहनत घेतली आणि त्या मेहनतीला फळ आलं आणि परी आज आईच्या कुशीमध्ये सुरक्षित आहे.